नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही जात आहोत कणकवलीला आमच्या गावी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आमचा प्रवास कसा झाला आणि कणकवली शहर व बाजारपेठ कशी आहे. आम्ही रात्री 11:30 पनवेल रेल्वे स्टेशनला पोचलो. आम्ही इथून कोकणकन्या एक्सप्रेसने गावी जाणार आहोत. कोकणकन्या एक्सप्रेसचा पनवेलचा टाईम आहे 12:25. चला आपण वाट बघूया की रेल्वे कधी येते. चला 30 मिनटं लेट का नाही, पण कोकणकन्या एक्सप्रेस आलेली आहे. आता आपण या ट्रेनमध्ये चढूया आणि आपला प्रवास चालू करू. ट्वेंटी फिफ्थला ख्रिसमस असल्यामुळे मुंबई गोवा जाणाऱ्या सर्वच ट्रेनला गर्दी आहे. आम्ही तात्काळ तिकीट काढल्यामुळे आम्हाला तिकीट मिळालं. आम्ही आमच्या सीटवर सेटल झालो आणि झोपलो. त्यानंतर सकाळी डायरेक्ट रत्नागिरीनंतरच जाग आली. इथे सध्याला खूपच थंडी आहे. आम्ही ट्रेनमध्ये नाश्त्यासाठी शिरा उपमा व कॉफी घेतली. कॉफी चांगली होती, शिराही चांगला होता. होता सामान घेऊन बाहेर येणे आणि रिक्षा शोधणे. कणकवली स्टेशनच्या बाहेर तुम्हाला खूप साऱ्या रिक्षा भेटतील, फक्त तुम्हाला थोडासा भाव करावा लागेल, कारण की रिक्षावाले इथे थोडासा भाव कधीकधी जास्त सांगतात. हा रोड जो आपण बघत आहोत याला नरडवे रोड म्हणतात. हा रोड कणकवली रेल्वे स्टेशनपासून मुंबई गोवा हायवेपर्यंत आपल्याला घेऊन जातो. आपण पाहू शकतो हा आहे गड नदीचा पूल. गड नदी ही कणकवलीतली सगळ्यात मोठी नदी आहे आणि सह्याद्रीमधून वाहत येते. सकाळी आराम केल्यानंतर संध्याकाळी आपण आलो आहोत कणकवली बाजारपेठेत. इथे आपल्याला काही सामान घ्यायचं आहे तर त्यानिमित्ताने आपण बाजारपेठही फिरू. मावशींकडे थोडी गावठी भाजी आणि केळी घेतली.
आमचा हा कणकवलीपर्यंतचा प्रवास तसेच कणकवली शहर व बाजारपेठ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक व शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.